नमस्कार, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा दिव्यांग व्यक्तींच्या योजनांची अंमलबजावणी करताना मनमानी कारभार। कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या मार्फत कोरोना काळापूर्वी एक, सर्व ग्रामीण दिव्यांग व्यक्तींना सानुग्रह अनुदान, दोन, दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य योजना, तीन, दिव्यांग व्यक्तींच्या पाल्या शिष्यवृत्ती योजना, चार, दिव्यांग व्यक्तींना झेरॉक्स मशीन योजना, पाच, दिव्यांग व्यक्तींना रोजगारासाठी पिठाची चक्की, दळप यंत्र, शेळी गट इत्यादी योजना, सहा, दिव्यांग व्यक्ती विवाहास अर्थसहाय्य योजना, सात, दिव्यांग व्यक्तींना लॅपटॉप योजना। अशा अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात होती, परंतु कोरोना या सर्व योजना बंद करून सध्या काही ठराविक अनुपयोगी योजना राबविण्यात येत आहेत। परंतु कोरोना रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्याने आणि सर्व शासकीय कामकाज पूर्ववत सुरू झाल्याने शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या सर्व योजना पूर्ववत सुरू करण्याचे शासन निर्णय आदेश असतानाही जिल्हा परिषद कोल्हापूर समाज कल्याण विभागामार्फत आपल्या मनाचा कारभार सुरू केला आहे। तसेच संबंधित विभागाच्या निष्काळजीमुळे कोट्यावधी रुपयांचे साहित्य पुराच्या पाण्यात खराब झाले आणि हे साहित्य दुरुस्ती करण्यासाठी दिव्यांग निधी वर्ग करण्याची योजना अंमलात आणली आहे। परंतु ज्याच्यामुळे हे साहित्य खराब झाले त्याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई केली गेली नाही। दिव्यांग बेरोजगार व्यक्तींना रोजगार उपलब्ध करण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत 10 लाख रुपये खर्च करण्यात आले, तरीही एकही दिव्यांग व्यक्तीला रोजगार मिळाला नाही। चुकीच्या पद्धतीने खेळाडूंच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून 34 दिव्यांग खेळाडूंना अपात्र करण्यात आले आहे। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांची प्राधान्याने लसीकरण करण्याचे आदेश असतानाही जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। मागील वर्षी 24,000 दिव्यांगांना जवळपास 1.5 कोटी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले होते, परंतु या वर्षी अनुदान वाटप संदर्भात साधा विषय काढला जात नाही, मग हे अनुदानाचा निधी केला कुठे? तसेच शासन निर्णय प्रमाणे दिव्यांग निधी 50% वैयक्तिक लाभाची जिल्हा परिषद यांची संकल्पना कुठली हे स्पष्ट करावे। आणि यासारख्या अनेक प्रकारच्या कारणामुळे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे व जाणीवपूर्वक दिव्यांग बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी करताना दिव्यांग व्यक्ती संघटना यांना विचारात न घेता मनमानी कारभार सुरू असल्याने याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आणि दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर 2022 रोजी मुंबई मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे याची माहिती आणि याबाबतचे निवेदन माननीय ओमप्रकाश देशमुख साहेब दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी उपस्थित दिव्यांग सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नारायण मडकी, करवीर तालुका अध्यक्ष उत्तम चौगुले, हातकलंगले अध्यक्ष जगदीश शिंगाडी, गडिंग्लज तालुका अध्यक्ष विनायक चौगुले, विनायक हेडगे, योगेश पवार, अविनाश चव्हाण, अरुण पाटील, विकास अनुसे, रोहित गावडे आदी दिव्यांग बांधव धन्यवाद।